हेलो 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 आमदार चषक 2019 मुरबाड दिवस क्रमांक तिसरा. आजच्या दिवसाची पहिली लढत इथे तुम्ही पाहू शकता. उगले आले विपक्ष पशेनी असं युद्ध इथे रंगत असताना या मॅचच्या पहिल्या सत्रामध्ये टॉस इथे जिंकलं पहिल्या सेशन मध्ये उगले आले टीमनं आणि स्वतःकडे मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारत असताना अतिशय देखणे गोलंदाजी इथे साकारले आतापर्यंत दिनेश आणि त्यांच्यासोबत गौरव यांनी. ओव्हर नंबर 3 इथे तिसऱ्या षटकाला शुभारंभ होतोय. सुदर्शन येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. पंधरा रन स्कोर कार्ड वरती आहेत. सुदर्शन इथे गोलंदाजीसाठी तयार होते. आज चेंडू बॅटच्या मध्ये होता. हलका त्याने फक्त इथे प्लेसमेंट केली. मिडिकेट झोन मध्ये चेंडू जातो. एक रन इथे कम्प्लीट. दुसऱ्या धावसाठी कॉल दिला होता आणि दोन धावा देखील इथे कम्प्लीट होतील. तर पंचांना विनंती असेल फलंदाजाला आपण सूचना द्यायची की खेळपट्टी मधून धावायचं नाही आणि दोन धावांनी पॅनलाइज केले जाईल. तर टीमची धावसंख्या दोन धावांनी पुढे सरकते. आतापर्यंत जाऊन पोहोचते 17 या आकडेवरती. सुदर्शन इथे ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करत असताना आपल्या उगलेल्या टीम करता. आज चेंडू फुलर लेनचा होता. इथे नक्कीच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत यायचा आहे. एस इट इज डॉट बॉल निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता होते. हा चेंडू या वेळेला चेंज ऑफ पेस. बोट विखरली होती बॉलवरती. फिंगर रोल केली होती गोलंदाज सुदर्शन. अतिशय देखणी गोलंदाजी ते साकारत असताना या आमदार चषक 2019 च्या दीप्यमान क्रिकेट सोहळ्यामध्ये सातत्याने तुम्ही पाहतात तरी ते अचूक टप्प्यावरती बॉलची लेंथ अँड लाईन मात्र अतिशय दमदार ठेवत असताना हा चेंडू सुद्धा इथे डॉट टाकते सुदर्शन. यावेळेस पॅड होते. चेंडू जाऊन आदरला बॅकवर्ड शॉट फॉर निघला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. इथे देखील चेंडूला तुम्ही पाहू शकता क्षेत्ररक्षकाने पहिल्याच प्रयत्नामध्ये थांबवले. आणखीन एक डॉट चेंडू. डॉट लगेच स्थिर असेल. 17 धावा स्कोर कार्डवरती. किशोर टीमचे कॅप्टन त्याचप्रमाणे मानली टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं हे सत्र संपल्यानंतर. हा चेंडू यावेळेस फटका फसलाय. मिश्रा मिश्रक स्वतः गोलंदाज सुदर्शन आपल्या फॉलो थ्रू मध्ये इथे झेल टिपण्यामध्ये मात्र अपयशी होतोय. नक्कीच कठीण कार्य असते एका गोलंदाजासाठी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपणं. मात्र प्रयत्न इथे केले होते सुदर्शन. प्रयत्नांना यश येत नाहीये आणि या बॉलवरती नक्कीच इथे मात्र एक सिंगल कम्प्लीट होते. तर 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. पंचांचा इशारा इथे येतोय आणि 3 षटकांच्या वाजू खेळल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पशेनी संघ स्कोर कार्डवरती 18 धावा 6.00 ची सरासरी 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 4 चौथ्या षटकाला येत शुभारंभ होत आहेत. दादू झंझारो येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या ओव्हर मध्ये अतिशय बेशकिमती गोलंदाजी इथे दादूने साकारली होती आपल्या उगले आली टीम करता. तर दादू इथे गोलंदाजीसाठी सज्ज असेल. नक्कीच आज संघाचा जर विचार केला तर प्लेइंग 11 मध्ये अमर गायकवाड नाहीयेत. एक अष्टपैलू खेळाडू यावेळेला इथे नसताना देखील दादू अतिशय चांगलं कार्य करत असताना हा चेंडू लेग ब्रेक होता. अतिशय चांगली गोलंदाजी साकारत असताना दादू झुंजारा रिदम मध्ये इथे गोलंदाजी केली जाते सकाळच्या सत्रामध्ये. आणि फलंदाजांना नक्कीच इथं तुम्ही पाहतायत तर पूर्णपणे मात्र बांधून ठेवण्याचं कार्य आपल्या उगल्याली टीम करत असताना दादू झुंजारा. दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या दादून. हा चेंडू यावेळेस अतिरिक्त फिरकी चेंडूला मिळते. नक्कीच पंचांचे दोन्ही हात समांतर असतील. व्हाईटची गुण इथं बिना मेहनतीची एक धाव देऊन जाईल पशिनी टीमला.
आणि टीमची धावसंख्या ना आतापर्यंत पहिल्या सेशन मध्ये बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचते ते 19 या आकड्यावरती. हा चेंडू यावेळेस बॅटर बॅटच्या मध्ये होता, अतिशय देखणा ऑन ड्राईव्हचा फटका, लॉंग बॉलला चेंडू जातो, एक रन इथे कंप्लीट होईल. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं झालंय, इन नेट वन एक्शन, येणं वाचणं उचलणं फेकणं तिन्ही क्रिया अगदी व्यवस्थित आणि तितक्याच वेगानं करते क्षेत्ररक्षक. आणि या बॉलवरती फक्त एक सिंगलच कंप्लीट होईल. स्ट्राईक इन रोटेट होते, टीमची धावसंख्या इन डबल डिजिट 20 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट, 20 धावा इतना स्कोर कार्ड होते आहेत. दोन गडी बाद झालेत. ओव्हर नंबर 4 इथे चौथ्या षटकामध्ये दादू गोलंदाजीसाठी तयार असतील. हा चेंडू यावेळेस आत आणलाय, हा पाम चेंडू इथे मात्र गतीनं परास्त करतायत, स्विंग देखील मिळाली दादूला आणि सातत्याने नक्कीच तुम्ही पाहू शकाल तर गोलंदाजी मध्ये विविधता असणारा हा गोलंदाज दादू झुंझरराम इथे बेश किमती स्पेल साकारत असताना आमदार चषका. हा चेंडू यावेळेस स्टोक साठी जागा बनवली, अवे फ्रॉम बॉडी, स्वतः दादू झुंझरराव चेंडू पकडण्यासाठी जात आहेत, मात्र दोन रन या दरम्यान कंप्लीट होतील. नो मॅच रँड देअर, तिथे क्षेत्ररक्षक नव्हता, अशा ठिकाणी जाऊन बॉलची ग्राउंडिंग होते आणि टीमची टोटल इथं नक्कीच दोन धावांनी पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवरती. हा चेंडू यावेळेस देखील बीट केले फलंदाजाला, सातत्याने विविधतेने व्हेरिएशनने इथे मात्र फलंदाजाला परावर्तित करतायत दादू झुंझरराव. मोठे फटके खेळू देत नाही आणि एका एका धावेसाठी देखील इथनं मात्र संघर्ष करावा लागलाय दोन्ही फलंदाजांना. धावफलक स्थिर आहे इथनं. हा चेंडू यावेळेस फटका फसलाय, यष्टी रक्षक चेंडू खाली येत आहेत, अतिशय देखणा झेल टिपलाय, तिसरा फलंदाज येथे बाद होतोय पैशानी संघाचा. दादू झुंझरराव मिळणारा हा आणखीन एक महत्वाचा विकेट. तर चार ओव्हर नंतर इथे टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती 22 रन, तीन गडी बाद झालेत. सोनू येत आहेत गोलंदाजीसाठी. या गोलंदाजांना खर तर मला युवासेना चषक टेंबरे या स्पर्धेमध्ये प्रभावित केलं होतं. कमी वयाचा गोलंदाज, एक अपकमिंग यंगस्टर, त्या स्पर्धेमध्ये पहिलं निर्धाव षटक याच गोलंदाजांना हाताळलं होतं. वेग आहे या गोलंदाजाकडे, पाहायचंय इथे अंतिम आणि शेवटच्या षटकामध्ये. मात्र दादू झुंझाररावना सोनूच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. क्षेत्ररक्षणाचा इतना महत्वपूर्ण नियम असेल अजय गणगड्डा, इनसाइड आउट 38 सर्कल, 6 क्षेत्ररक्षक. तुम्ही सीमारेषेच्या बाहेर तैनात करू शकता. उमेश स्टॅकिंग इनला असतील तर त्यांच्यासोबत नॉन स्टॅकिंग इनला असतील अक्षय. इथं बॅटिंग खूप चांगली करावी लागेल. 22 रन स्कोर कार्डवरती आहेत. 4 ओव्हरचा खेळ इथं कंप्लीट झालाय. ओव्हर नंबर 5 पाचव्या षटकामध्ये सुदर्शन इथे गोलंदाजीसाठी सज्ज असतील. हा चेंडू यावेळेस हा पाम चेंडू होता, इथे मात्र रिलीज ऑफ तुम्ही पाहू शकाल डिलिव्हरी. तर बॅक ऑफ द हँडने करत असताना बॅक ऑफ द लाईनचा बॉल इथे गतीनं परास करतोय फलंदाज अक्षयला आणि डॉट चेंडूने इथे मात्र आपल्या षटकाला गोलंदाज सोनू सुरुवात करत असताना. ओव्हर हॅट्रिक देखील या गोलंदाजानं टेंबरे इथे युवासेना चषकामध्ये कंप्लीट केली होती. सोनू इथे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज असेल. हा चेंडू यावेळेस बॅटर बॅटच्या मध्ये होता, इथे मिड सॅमिंग चौक फटका फसलाय, मिड विकेटला दादू झुंझरराव इथे आणखीन एक कॅच संपादित करतायत. अक्षय बॅक टू द पेव्हिलियन, वन मोर विकेट डाऊन इन पश्चिमी टीम.
आज चेंडू यावेळेस पुन्हा एकदा गतीने परास्त करतात फलंदाजाला, तेच तर चेंडू इथे यावेळेस सोनूने टाकलाय आणि आपल्या स्पेलच्या माध्यमातून इथे मात्र पुन्हा एकदा प्रभावित करत असताना समस्त लाडक्या क्रिकेट वर्गाला डॉट चेंडूने इथे धावफलक स्थिर 22 रन स्कोर कार्डवरती 4 विकेट्स इथे मात्र संपादित केले दुगले आळी संघानं. आज चेंडू यावेळेस बॅटची कडा घेतली पंचांचा बडा बालकडे यष्टी रक्षक इथे कॅच पकडतोय सुदर्शनला मिळणार सोनूला मिळणार आहे दुसरं सुयश तर चौथा धक्का पोचल यावेळेस महेशच्या रूपाने पश्चिमी संघाला. आज चेंडू यावेळेस बॅटची बाहेरची कळ घेतली होती मात्र पहिल्या स्लिपला फ्लॅश स्लिपला अतिशय देखणं क्षेत्ररक्षण तिथे होत आहे. एकच रन या बॉल होती कम्प्लीट होईल आणि टीमची धावसंख्या नक्कीच पुढे सरकेल जॉन पोहोचेल 23 या धावसंख्येवरती. तर किशोर टीमचा कॅप्टन त्याचप्रमाणे मानवी टीमचे कॅप्टन हे सत्र संपल्यानंतर इथे टॉस साठी यायचं आहे. 5 ओव्हरची मॅच असेल. सोनू इथे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज असतील. आज चेंडू यावेळेस बॅकफुट लेवून अलका त्यांना प्लेसमेंट करतात. वन ड्राईव्हचा फटका एक रन इथे कम्प्लीट होईल. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करतायत प्रयत्नांना यश देखील येत आहे आणि 2 धावा या बॉल वरती मात्र कम्प्लीट होतील. सो फर्स्ट इनिंग इज कम्प्लीट आफ्टर प्लेइंग 5 ओव्हर इन फर्स्ट सेशन. स्कोर कॉम ऑफ पश्चिमी टीम ऑन स्कोर कॉम 24 रन लॉस ऑफ 4 विकेट इन सेकंड सेशन. हुगली अली टीम ने 25 रन इन जस्ट 30 बॉल. हॅलो 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 पश्चिमी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. अतिशय चांगलं सत्र इथे घडलं ते उघड्याली टीम करत स्पेशली दादू झुंजारराव सातत्याने तुम्ही पाहता इथे लीडिंग फ्रॉम फ्रंट. अमर गायकवाड आज प्लेइंग इलेव्हन मध्ये नाही आहेत तरी देखील त्यांची अनुपस्थिती इथे मात्र संघाला त्यांची कमतरता इथे जाणून देत नाही. स्वतः इथे लीडिंग फ्रॉम फ्रंट करत असताना या मॅच मध्ये मात्र पूर्णपणे तुम्ही पाहतायत तर सामन्याला इथे मात्र उघड्याली संघ फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे 30 बॉल 26 रनचं टार्गेट इथे असेल. दुसऱ्या सत्रामध्ये एक लो स्कोरिंग मॅच इथे तुम्हाला आमदार चषक 2019 मुरबाड या क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. सातत्याने तुम्ही पाहू शकाल तर पहिल्या दिवसामध्ये हाय स्कोरिंग मॅचेस झाल्या. दुसऱ्या दिवसामध्ये देखील उच्च धावसंख्येचे सामने इथनं तुम्हाला पाहायला मिळाले. मात्र तिसऱ्या दिवसाचा हा पहिला सामना इथे मात्र लो स्कोरिंग मॅच घडत असताना उघड्याली संघ एकदम बॉलिंग तर खूप चांगली केली. पहिल्या सेशन मध्ये दादू असतील दिनेश असतील सोनू असतील सुदर्शन असतील चारही गोलंदाजांचं मी कौतुक करेल. क्षेत्ररक्षण तयार करायचंय पश्चिमी संघ. नक्कीच कमी रनची टोटल यावेळेला आहे मात्र गोलंदाजांना आपला अनुभव इथे पणाला लावायला लागेल. पहिल्या सेशन मध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी साकारली उघडली आली संघानं त्याच प्रकारची गोलंदाजी ते साकारावी लागेल. कमी स्कोरिंगच्या मॅच जेव्हा तुम्ही इथे डिफेंड करत असता तेव्हा तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये अतिशय चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाजाला देखील अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल आणि महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे कॅचेस हाफ चान्स देखील इथं तुम्हाला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावी लागेल.
इतना लो स्कोरिंग मैच नक्कीच ही तीन सूत्र नेहमीच मानले जातात. लो स्कोरिंग मैच जिंकण्याची पायच आहे. किरण इथे ओव्हर नंबर वन मध्ये गोलंदाजीसाठी तयार असतील आपल्या पश्चिमी टीम कडून. तर स्ट्रॅकिंग एंड करता एस आघाडीचे गोलंदाज ओपनर म्हणून भाऊ आणि त्यांच्या सोबत दिनेश इथे मैदानामध्ये दाखल झालेत. गेम इज ऑन. पंतचा प्लेचा इशारा. किरण इथे गोलंदाजीसाठी सज्ज असतील. पहिला चेंडू इथे नक्कीच पंचांना वाईटचा इशारा होतोय. पहिली बिना मेहनतीची धाव यावेळेला खर्च करतो गोलंदाज किरण. आणि इथे मात्र उघडलेले टीमचं अकाउंट ओपन होतं या सेशन मध्ये. 17 इथं नक्कीच तुम्ही पाहताय तर वाईटच्या धावसंख्येने मात्र सुरुवात करतायत या ठिकाणी गोलंदाज किरण. मात्र अशा ज्या एक्स्ट्रा धावा आहेत त्यावेळेस रोखाव्या लागतील किरणला. आज चेंडू यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा बॅक ऑफ द हिलीज रिलीज केला होता. स्क्वेअर लेग पंचांचा पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. बॅक टू बॅक टू व्हाईट. इथं आणखीन दोन बिना मेहनतीच्या धावा यावेळेला मात्र विलता आहेत त्या उगलाळी संघाला. आणि टीमची धावसंख्या मात्र धावफलकावरती अंकित होते ते आतापर्यंत 2 धावा. 24 रनचं लक्ष अजूनही गाठायचं आहे. बॉल बाकी असेल या दुसऱ्या सत्राचे. 30 किरण इथे तयार होतील. हा चेंडू यावेळेस बॅट अँड बॅटच्या मध्ये होता. वेगाने इथे मात्र यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. आणि डॉट चेंडूने इथे मात्र यावेळेस गोलंदाज किरण कम बॅक करतोय आपल्या पश्चिमी टीम करता. अशाच प्रकारची गोलंदाजी इथे साकारावी लागेल किरणला. सातत्याने तुम्ही पाहताय तर इथे मात्र एकाग्र चित्त पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. हा चेंडू यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा होता. एक्झॅक्टली तुम्ही बघू शकाल तर बॉडी लाईन बॉलिंग इथे मात्र शरीरात जवळून ट्रॅव्हल झालाय हा चेंडू फलंदाज भाऊ यांच्या. आणि पंचांनी नक्कीच इथे मात्र तटस्थ दर्शवले. डॉट चेंडू इथं आलाय. हा चेंडू यावेळेस फ्री ऑफ द रिक्सचा फटका इथे गॅप मध्ये ढकललाय. मिडविकेट झोनला क्षेत्रक्षक आहेत दूरवरनं. मात्र त्यांना बीट करून चेंडू सी मारेशेच्या बाहेर जातोय. दमदार चौकार. तर चौकाराच्या मध्ये धावफलक पुढे सरकताय. धावफलकावरती 1 धावांकित होत आहेत त्या 6. भाऊ इथे खूप चांगले बॅटिंग करत असताना आपल्या उघडलेल्या टीम करता कमी टोटल आहे. संयमी खेळीची इथे गरज आहे आणि तोच संयमी त्या बॅटिंगच्या माध्यमातून दाखवत असताना. हा चेंडू ते स्ट्रोक साठी जागा बनवली. शॉर्ट कव्हरला चेंडू खेळतायत. मात्र क्षेत्ररक्षण तिथे चांगलं होत आहे. 1 रन या दरम्यान कम्प्लीट होईल आणि टीमची धावसंख्या आहेत मात्र 1 रनने पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. स्ट्राइक रोटेट होते. दिनेश येत आहे स्ट्राइकिंग एंड वरती. इथे नक्की 4 बॉल या ओव्हरचे मात्र कम्प्लीट होत आहेत किरणचे. पॉवर सर्कलच्या पहिल्या ओव्हर मध्ये इथे गोलंदाजी करत असताना हा चेंडू यावेळेस एक्झॅक्टली पाहू शकता बॉटम ऑफ द बॅट. बॅटच्या एकदम खालच्या भागाला जाऊन ब्रश होतोय आणि डॉट चेंडू इथे नक्कीच होतोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. तर 4-चाकी वाहन वॅगनर गाडी 70-70 नंबर आहे. विनंती असेल आपण रस्त्यावरून जरा बाजूला घ्यायचे. हा चेंडू शॉर्ट अंपूल आहे इथे फटका फसलाय. मिडिकेटचा क्षेत्ररक्षक जज करतोय. कॅच इथे पकडलाय. पहिला धक्का इथं नक्कीच पोहोचतोय. दिनेश बाद होत आहेत. तर 70-70 नंबरची वॅगनर रस्त्यावरून त्याला बाजूला करायची आयोजकाच्या वतीने सूचना असेल. 24 बॉल 19 रनची गरज असेल. दादो झंझरराव इथे मैदानामध्ये रवाना होत आहेत. इन ॲट बॅटिंग ऑर्डर नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती इथे बॅटिंग करण्याकरता आपल्या उघडलेल्या टीम करता. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजीमध्ये आपल्या कोट्यातील 2 षटकं दादून हाताळली. अतिशय तंत्रशुद्ध आणि देखणी गोलंदाजी ते साकारत असताना मात्र इतना पाहायचंय यावेळेला बॅटिंग करण्याकरता आले. कुठल्या प्रकारचे रन तिथे आखतायत. गोलंदाजी तर खूप भरपूर झाली. तितकं चांगलं यश देखील त्यांनी गोलंदाजीमध्ये पहिल्या सत्रात इथे संपादित केलं. मात्र पाहायचंय इथे बॅटिंगसाठी 3 क्रमांकावरती आले आणि गोलंदाजी मार्गवरती इथे ओव्हर नंबर 2 दुसऱ्या षटकाला पश्चिमी टीम कडनं शुभारंभ करतायत ते अक्षय. साजे यांकडनं इथे षटकाला शुभारंभ होतोय. पहिल्या षटकामध्ये किरण सात धावा देत असताना 1 गडी ते प्राप्त करते.
हा चेंडू यावेळेस लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता दादूचा, मात्र बॅट अँड पॅड मध्ये पडल्यानंतर चेंडू आणखी थोडासा आतमध्ये येतोय. इथं नक्कीच बॅकअप द हँड डिलिव्हरी रिलीज करत असताना अक्षय पहिल्या बॉलवर देते, मात्र दादू झुंजारावला रन स्कोर करू देत नाहीये. डॉट चेंडू देतोय, निर्धार चेंडू जे सांगतो ते धावफलक इथं स्थिर असेल. सात रन स्कोर कार्डवरती एक विकेट इथे मात्र संपादित केली किरण ते दिनेश यांची. हा चेंडू यावेळेस अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दोन चेंडूला गॅप मध्ये ढकललंय, अतिशय चांगलं प्लेसमेंट. चेंडू इथे मात्र नक्कीच तुम्ही पाहताय तर मात्र क्षेत्ररक्षकाने चुका दाखवल्यात, कॅच इथे सुटली. दादू झुंजाराव एक महत्वपूर्ण विकेट ठरली असती या मॅच ची, मात्र इथं नक्कीच गोलंदाजाचा आत्मविश्वास मी म्हणेल तुटला असेल. ज्या प्रकारे नक्कीच तुम्ही पाहतायत एका मोठ्या फलंदाज झाला इथं नक्कीच मात्र जीवदान दिलं जात आहे. आठ रन इथे स्कोर कार्डवरती कम्प्लीट होतील. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये इथे बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रात उघडले आली संघ. हा चेंडू यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड समोर दिशेने लॉफ करतायत, चित्रशक येत आहेत लॉंग ऑन वरून. कॅच इथं नक्कीच यावेळेला मात्र कम्प्लीट करतायत आणि ह्या पोहोचणारा दुसरा धक्का असेल उघडे आली संघाला. भाऊ बॅक टू द पवेलियन, पहिलं शिवश इथे अंकित करतो गोलंदाज अक्षय. तर सचिन जात आहेत चौथ्या क्रमांकावरती. इथं नक्कीच तुम्ही पाहताय तर आघाडीचे दोन फलंदाज भाऊ आणि दिनेश या मॅच मध्ये झटपट बाद झालेत. यावेळेस मात्र पूर्णपणे यावेळेस बॅटिंगची धुरा सांभाळतील ते दादू झुंजाराव. दादूला देखील इथे जीवदान प्राप्त झाले पायच आहे, मात्र त्या जीवदानाचा कशा प्रकारे फायदा इथे उचलतायत आपल्या उगलेवाळी संघाकरता. हा चेंडू यावेळेस स्ट्रोक साठी जागा बनवली मिड विकेटच्या डोक्यावरून. हा चेंडू जातोय बॅकअप येते तिथे, दुसऱ्या धावसाठी कॉल देत आहेत दादू झुंजाराव. थ्रो थोडासा वाईट येतोय, बघा लेझी क्रिकेट या दरम्यान खेळलं जात आहे आणि दोन रन या बॉलवरती इथं मात्र कम्प्लीट होतील. तर टीमची धावसंख्या इथनं दोन रनने पुढे सरकते. आतापर्यंत बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचते ती दहा या आकड्यावरती. दोन गडी ते बाद झालेत ते दिनेश आणि भाऊ यांच्या रूपाने. सचिन इथे चौथ्या क्रमांकावरती दाखल झालेत, इथे मात्र भागीदारी करावी लागेल दादू आणि सचिन यांना. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुका करतोय. चुका आणि चुका यावेळेला नक्कीच तुम्हाला या सत्रामध्ये पाहायला मिळत आहेत. दुसऱ्यांदा दादू झुंजारावला दिलेलं जीवदान या मॅच मध्ये देखील मात्र खूप महागड ठरू शकतं. मॅच नक्कीच इथं खूप महत्वाची आहे दोन्ही टीम करता, मात्र इथे क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर तुम्ही कुठेतरी पूर्णपणे बॅकफुटवरती येताना पाहायला मिळतो तो पशेनी संघ. सातत्याने इथं नक्कीच तुम्ही पाहतायत तर क्षेत्ररक्षकाकडून चुका होत आहेत. गोलंदाजी तर अचूक टप्प्यावरती केली जाते, मात्र हवं तसं पाठबॉल बॅकअप सपोर्ट यावेळेला क्षेत्ररक्षकाकडून मिळत नाहीये. फलंदाजाला सातत्याने इथे डॉमिनेट करतायत गोलंदाज, मात्र इथनं नक्कीच हा देखील जेल सोडलाय आणि एक रन या दरम्यान कम्प्लीट होते. तर टीमची धावसंख्या इथनं पुढे सरकते, आतापर्यंत जाऊन पोहोचते ती अकरा या आकड्यावरती. सचिन इथे स्ट्राइकिंग एंडला सज्ज असतील, अक्षय इथे दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्गावरती तयार. हा चेंडू बॅक फुटला येऊन शॉर्ट पॉइंटला कट करायचा होता, मात्र अतिशय देखना जेल तिथे टिपला क्षेत्ररक्षकानं. नेत्रजीपक जेल इथे पकडलाय आणि ही तिसरी विकेट यावेळेला मात्र संपादित करतोय तो पशेनी संघ. सचिन इथे बाद होत आहेत गोल्डन डकची शिकार, तिसरा धक्का पोहोचतोय तो उगल्याळी संघाला. हॅलो 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 हॅलो. तर किशोर टीमचा कॅप्टन त्याचप्रमाणे मानली टीमचा कॅप्टन टॉस साठी यायचंय. हॅलो 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 हॅलो.
तर अक्षय या ओव्हर मध्ये फक्त चार रन देत असताना दोन सफलता अंकित करतोय आणि मॅच इतना नक्कीच पूर्णपणे तुम्ही पाहतायत. तर यावेळेला मात्र एक रफ अँड टफ स्थितीमध्ये जाऊन पोहोचते दोन ओव्हर नंतर. हॅलो, दोन ओव्हर नंतर इथे 11 रन स्कोर कार्डवरती आहेत, 3 विकेट इथे मात्र. बाद झाले ते उघडलेले टीमचे दादू जुंजारा पाहायचं. चार बॉल मध्ये 4 रनची इनिंग इथे साकारतायत. पहिल्या सेशन मध्ये गोलंदाजी तर खूप चांगली गेली. किशोर टीमचे कॅप्टन, त्याचप्रमाणे मानवी टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. किशोर टीमचे कॅप्टन ठिकाणी उपस्थित आहेत. मानवली संघाला विनंती असेल आपला कर्णधार किंवा प्रतिनिधी इथे टॉस साठी यायचंय. सो ओव्हर नंबर 3 तिसऱ्या षटकाला इथे शुभारंभ होतोय. किरण येत आहेत गोलंदाजी मानकवरती. पॉवर सर्कलच्या पहिल्या ओव्हर मध्ये किरण अतिशय दमदार गोलंदाजी केली होती. 7 धावा खर्च करत असताना 1 सफलता त्याने अंकित करून दिली होती. पुन्हा एकदा टीमच्या वतीनं तिसरं तर वैयक्तिक स्पेल मध्ये दुसरं घेऊन इथे गोलंदाजीसाठी सज्ज. आज चेंडू यावेळेस फ्रंटफुट होती बोलवलं होतं ऑन द टॉस. इथे शॉर्ट ऑफर करत नाही दादू जुजाराव. फुटवरची परीक्षा घेतली होती यावेळेस गोलंदाज किरणना. पदलालित त्याच्या नक्कीच यावेळेस तुम्ही पाहू शकाल तर परीक्षा घेतली होती. मात्र दादू जुजाराव इथं नक्कीच माहिती आहे माझी विकेट या मॅच मध्ये खूप बेशकिमती असेल आणि ती विकेट मी इतक्या सहजासहजी देणार नाही पशेने सांगितलं. 2 जीवदान दादूला इथं मिळलं आहेत. 11 रन स्कोर कार्डवरती आहेत. किरण इथे डॉट चेंडूने तिसऱ्या षटकाला अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात करत असताना आज चेंडूला डिप्रेसिव्ह फटका बॉटम एंडचा अतिशय चांगला वापर. बॅक टू द बॉलर्स ड्राइव्ह. मिडॉनला चेंडू येतोय. एकच रन या दरम्यान कंप्लीट होईल. स्ट्राईक इन रोटेट होते. अक्षय येथील स्ट्राईकिंग इनला. टीमची धावसंख्या इथं 1 रनने पुढे सरकते. आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. तर रिक्वायर्ड रन रेट 5.25 ची सरासरी इथे गाठायचे 17 मध्ये उघड्यावेळी संघाला. स्ट्राकिंग इनला अक्षय इथे सज्ज असतील. हा चेंडू यावेळेस बॅक फुट लेवून आला की त्यानं प्लेसमेंट करतायत. शॉर्ट कव्हरचा क्षेत्र शक्ती ते नक्कीच तुम्ही पाहतायत. तर थोड्या चुका करतोय. एकेरीचं कन्व्हर्सेशन इथे मात्र दुहेरीमध्ये होत आहे. जी संधी निर्माण झाली होती 2 धावा घेण्याची त्या संधीचं इथं सोनं होत आहे आणि टीमची धावसंख्या इथं पुढे सरकते जाऊन पोहोचते ते 14 या आकड्यावरती. आज चेंडू यावेळेस शॉर्ट मिड ऑफला. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं. पंचांकडे धावपासाठी अपील. हा धक्का पोहोचतोय. 14 फलकाचा ते बाद होतोय उघड्यावेळी संघाचा. बघा या अगोदरच मी उल्लेख होता जेव्हा 17 सुरुवात झाली होती तेव्हा सांगितलं होतं लो स्कोर मॅच जेव्हा तुम्हाला जिंकायची असेल तेव्हा तुम्हाला तंत्रशुद्ध गोलंदाजी दिमागदार क्षेत्ररक्षण साजवावं लागेल साकारावं लागेल. आणि इथे मात्र मॅच पूर्णपणे नक्कीच तुम्ही बघा यावेळेला मात्र अजूनही बॅलन्स आहे. कोणता संघ ते सामना जिंकेल अजूनही कोणी भाकीत करू शकत नाहीये. हा चेंडू यावेळेस बॅटर पॅड मध्ये होता. ऑन ड्राईव्हचा फटका इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज किरण चेंडू लढवत आहेत. चांगली गोलंदाजी. डॉट चेंडू इथे येतोय. धावफलकावरती धावा स्थिर आहेत. 14 रन अजूनही 12 रनचं टार्गेट इथे कम्प्लीट करायचे विजया करता. हा चेंडू यावेळेस कोलोर टप्प्याचा. नक्कीच विकेट किपर यष्ट्यांच्या मागे आपलं कार्य करत असताना. ओव्हर नंबर 3 कम्प्लीट. 3 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या होती ती 14 रन 3 विकेट इथे मात्र कंप्लीट होत आहेत ते उघड्यावेळी संघाचे.
थैंक यू सो मच. नक्कीच 10 क्रिक 1 लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला घर बसल्या एन्जॉय करत असतील त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. याची दे याची डोळा हा क्रिकेटचा सोहळा बघण्यासाठी उपस्थित आमच्या लाडका प्रेक्षक वर्ग जो मैदानामध्ये आपली भरगच्च उपस्थिती दाखवत आहे. आमदार चषक 2019च्या दैदिप्यमान क्रिकेट सोहळ्यामध्ये त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं खूप खूप आभार. मान्यवर ज्यांनी सातत्यानं इथे आमच्या मंचाची शोभा वाढवली त्यांचं देखील आभार. चौथ्या षटकाला इथे शुभारंभ होतोय. चौथ्या ओव्हर मध्ये इथे गोलंदाजी करण्याकरता निलेश येत आहेत साजय एंडकडून. स्टार्टिंग एंडला दादू जंजारा असतील. 12 बॉल 12 रन इथं टार्गेट इथे सेट करायचंय या सेशन मध्ये. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून गॅप मध्ये ढकललाय. अतिशय चांगलं प्लेसमेंट. चेंडू लॉंग ऑन सीमारेषा बाहेर चौकार. बारा बॉल 12 रनचं समीकरण असताना दादू झुंजारावनं पहिल्याच बॉलवरती ते चौकार वसूल केलाय आणि टीमची धावसंख्या इथं पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. यावेळेस समीकरण बदललंय. आणखीन 8 धावांची गरज असेल उगलाली संघाला. दादू झुंजाराव इथे खूप चांगली बॅटिंग करत असताना हा चेंडू यावेळेस स्ट्रोकसाठी जागा बनवली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडूची मारेच्या बाहेर 6 धावांसाठी छुमंतर. इथे हा षटकार बॅक टू बॅक 2 ब्लास्ट इथे दादू झुंजारा आपला बॅट बंद करत असताना मॅच पूर्ण वेळ अवेलेबल मात्र टर्न ओव्हर करते दुखलेल्या टीमच्या बाजूने. आज चेंडू यावेळेला डिफेन्सिव्ह फटका बघा. सातत्याने तुम्ही पाहताय तर आक्रमकता 2 बॉलवरती दाखवली. मात्र इथे या वेळेला क्रिकेटचा सी फॉर कॉन्फिडन्स काय असतो आत्मविश्वासाचा तो इथे दाखवून दिला दादू झुंजारावनं. हलक्या त्याने इथे प्लेसमेंट करतायत. एकच रन या बॉलवरती कम्प्लीट होते आणि टीमची धावसंख्या इथं पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 25 या धावसंख्येवरती. तर एक रनची गरज आहे विनिंग स्ट्रोक इथे खेळण्यासाठी सज्ज असतील फलंदाज. आज चेंडू यावेळेस आत आणला होता गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी ती साकारली. मात्र पहिल्या 2 बॉलवरतीच नक्कीच तुम्ही पाहतायत जिथे मात्र प्रहार झाले 10 रन ज्या प्रकारे दादू झुंजारावनं या मॅच मध्ये वसूल केले तिथं मॅच पूर्णपणे यावेळेला टर्न ओव्हर झाली ती उघडली आली टीमच्या बाजूनं. हा चेंडू यावेळेस लेट कटच्या माध्यमातून वाईड थर्डमॅनला चेंडू जातोय. एक रन इथे कम्प्लीट होते आणि याच बरोबर हा सामना इथे जिंकतोय तो उघड्याळी संघ. तर दोन्ही संघांचे खूप खूप आभार. पंचाला विनंती असेल नक्कीच चेंडू जमा करा आपण. तर किशोर विपक्ष मानवली संघ टॉसविन आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. किशोर संघ खेळाडू कक्षामध्ये आपल्यासाठी तिथे चेअर्स अवेलेबल आहेत. तिथे आपण स्थानापन्न व्हायचंय आणि दोन्ही संघ आपला 12 प्रदीर्घ व्यासपीठावरती पाठवायचा आहे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच द ओनली वॉरियर हिरो विथ बॉल अँड बॅट अँड कम्प्लीट इज ऑल राऊंडर परफॉर्मन्स वन्स अगेन फॉर उगलेली टीम. नो डाऊट अबाउट दॅट वन.